मंडळी सुस्वागत. साहित्याच्या पारावर नित्य नेमाने येऊन नवीन पुस्तकांबद्दलची चर्चा आवडीनं ऐकणाऱ्या तुम्हा रसिक श्रोते वाचकांचं मी मनापासून स्वागत करते. तुम्ही सगळे आठवणीनं आवडलेल्या कार्यक्रमासाठी लाईकचं बटन दाबता आणि आवर्जून प्रतिक्रियाही लिहिता त्याबद्दल तुमचे अगदी मनस्वी आभार. आपल्या मित्रमंडळींना कार्यक्रमाची लिंक पाठवा आणि ग्रंथाली वॉच आणि ग्रंथाली प्रतिभांगण या चॅनलना सबस्क्राईब करायचाही आग्रह धरा, म्हणजे चांगले दर्जेदार कार्यक्रम पाहण्याची संधी त्यांनाही उपलब्ध होईल. मंडळी, कविता हा साहित्य प्रकार म्हणजे उत्कट भावना आणि संवेदनशील मन यांची सांगड. महाकवी कालिदास हा सगळ्या कवींचा आदर्श. आज पारावरील पुस्तकात दस्तूर खुद्द कालिदासाच्या मेघदूत या दीर्घ काव्याचा विवेचक अभ्यास करणारं पुस्तक आपण घेतलंय. संस्कृतचे गाढे अभ्यासक सुहास लिमयसर यांच्या मेघदूतावरील विवेचक भाषणांच्या ध्वनिफितीवरून या पुस्तकाची संहिता जन्माला आली आणि त्याचं शब्दांकन केलेले मोहन हर्षे आज इथे आले आहेत. त्यांचे आणि त्यांच्याबरोबर वाचक म्हणून आलेल्या कीर्तिकर मॅडमचे मी हार्दिक स्वागत करते. आपलं दुसरं पुस्तक आहे आत्ममग्न हा कविता संग्रह. काही दीर्घ कविता आणि बऱ्याचशा चारोळ्या लिहिणारे कवी मंदार ओक हे किमान शब्दात आणि अतिशय सहजतेने एखादा अनुभव किंवा जीवनाचं तत्वज्ञान सांगून जातात. मंदार ओक आणि वाचक म्हणून आलेले अमित ओक यांचं मी साहित्याच्या पारावर स्वागत करते. 50 वर्षांपूर्वी मुंबई विद्यापीठातून मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल अशा इंजिनिअरिंगच्या दोन्ही डिग्र्या मिळवणारे मोहन हर्षे यांनी नंतर टाटाच्या प्रसिद्ध कंपनीत संशोधन क्षेत्रात नोकरी केली. वडील साहित्यिक आणि नाटककार असल्यामुळे लेखनाचं बाळकडू त्यांना घरातूनच मिळालं. संस्कृत भाषेच्या प्रेमापोटी त्यांनी निवृत्तीनंतर संस्कृतचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि नंतर ते त्या विषयाचं अध्यापनही करू लागले. सध्या त्यांचं श्रेष्ठ व्याकरणकार पाणिनीच्या अष्टाध्यायी या संस्कृत व्याकरणावरील ग्रंथाचं अध्ययन सुरू आहे. हर्षे सर, मेघदूत एक विवेचक अभ्यास हे एक अभ्यासपूर्ण पण वेगळी मांडणी असलेलं पुस्तक आहे. त्यामागे अपार कष्ट आहेत हे ते पुस्तक नुसतं चालणाऱ्यांच्याही लक्षात येईल. तर हे लिहिण्याचा उद्देश किंवा त्यामागची प्रेरणा नक्की काय होती याविषयी थोडं सांगाल का? नमस्कार. असं पहा, संस्कृत प्रेमी कैलासवासी सुहास लिमये हे माझे वर्गमित्र. अफाट वाचनामुळे बहुश्रुत झालेला गाढा विद्वान म्हणजे सुहास लिमये. संस्कृत, मराठी आणि इंग्रजी या तीनही भाषांवर त्याचं प्रभुत्व होतं. विनामूल्य ज्ञानदान हे त्याचं वैशिष्ट्य. गेली 15-20 वर्ष त्याने सातत्याने काम केलेलं आहे. मोबदला न घेता अमराठी विद्यार्थ्यांना मराठी आणि इतरांना संस्कृत शिकवलं. 2009 साली आपल्या संस्कृतप्रेमी सहकाऱ्यांबरोबर जिज्ञासू मंडळाची त्यानं स्थापना केली. ही सर्व मंडळी त्याचे नुसते चाहते नव्हते तर त्याचे भक्त होते. महाकवी कालिदासाच्या मेघदूत या खंडकाव्यावर त्याने सतत 15 महिने विस्तृत व्याख्यानं दिली. मेघदूतावर एक पुस्तक लिहायचं असा त्याचा मानस होता. पण काय झालं, करोनाच्या विळख्यामध्ये तो सापडला आणि त्याने आमच्यावर राज्य दिलं आणि तो स्वर्गवासी झाला. तर त्याची ही अपुरी इच्छा पूर्ण करण्याचं शिवधनुष्य कोण उचलणार? पण हे धाडस करण्याचं मी ठरवलं. खरं म्हणजे मी सायन्सचा विद्यार्थी, शालेय शिक्षणात आला तेवढा संबंध सोडल्यास पुढे माझा आणि संस्कृतचा संबंध संपला होता. पण माझ्या निवृत्तीनंतर आवड म्हणून सुहासकडे 5-6 वर्ष मी संस्कृत शिकलो. मित्रत्वाचं नातं संपून तो आता माझ्या गुरुस्थानी जाऊन बसला होता. पुस्तक लिहिण्याचं हे काम मी स्वीकारलं. त्याचं मुख्य कारण म्हणजे या निमित्ताने त्याने कधीही न स्वीकारलेली गुरुदक्षिणा देण्याची संधी मला आयती चालून आली होती आणि ती सोडली नाही मी. मेघदूताचं पूर्वमेघ आणि उत्तरमेघ असे 2 भाग आहेत. 66 श्लोकांचं प्रस्तुत पुस्तक फक्त पूर्वमेघावर आधारित आहे.
सुदैवाने लिमये सरांनी दिलेल्या व्याख्यानांच्या ऑडिओ क्लिप्स अवेलेबल होत्या. त्या लक्षपूर्वक ऐकून त्यांचा अभ्यास करून थोडक्यात पण महत्त्वाचा भाग अंतर्भूत होईल अशी मांडणी करून पूर्वमेघ या पहिल्या खंडाचं शब्दांकन करण्याचं काम मी केलेलं आहे. 1.5 ते 1.5 वर्षांची मेहनत यामागे आहे. अर्थात सरांनी नोट्स पण काढल्या होत्या, त्याचाही बराच उपयोग झाला. या कामात संपादक मंडळाच्या सदस्य आणि आमच्या गुरुपत्नी भारती लिमये यांची फार मदत झाली. त्यांनी सर्व श्लोक तपासून दिले. तसंच संपादक मंडळाचे इतर दोघे म्हणजे भागवत काका आणि बक्षीबाई यांचाही मोलाचा हातभार लागला आहे. अशा तऱ्हेने या पुस्तकाची निर्मिती झाली. अर्थात ग्रंथालीच्या सहकार्याशिवाय काहीच शक्य झालं नसतं. सर, तुम्ही लिमये सरांना दिलेली ही गुरुदक्षिणा अनमोल आहे आणि पुस्तक रूपाने आल्यामुळे ती अजरामर राहील. मेसर्स केशव अप्पाजी ओक या नावाचं चिपळूणमध्ये गेली 100 वर्ष चालणारं एक प्रसिद्ध किराणा मालाचं दुकान आहे. आपले आजचे कवी मंदार ओक यांचा हा पिढीजात व्यवसाय. ते त्यात अहोरात्र कार्यमग्न असले तरी त्यांचं संवेदनशील आणि अभ्यासू मन बरोबरीने कार्यरत असतं, म्हणूनच ते कवितेच्या माध्यमातून आपल्यासमोर व्यक्त होतात आणि अभ्यासू वृत्तीने व्याख्यानही देतात. विविध विषयांवर व्याख्यान देऊ शकणाऱ्या मंदार ओक यांचा स्वामी विवेकानंदांच्या जीवनावर गाढा अभ्यास आहे आणि स्वामीजींवरील त्यांची व्याख्यानं विशेष लोकप्रिय आहेत. तत्वचिंतक पुलं या स्वनिर्मित कार्यक्रमाचं सादरीकरणही ते करत असतात. तसंच चित्रपटांवर समीक्षणात्मक लेखन ही त्यांची अजून एक हातोटी म्हणता येईल. मंदार, कविता एक प्रवास या शीर्षकाची एक लेखमाला तुम्ही लिहिली होती आणि त्यावर तुम्ही व्याख्यानही देता, तर या मर्यादित वेळेत आम्हालाही तुमच्या या प्रवासाबद्दल थोडं सांगा ना. नमस्कार. सर्वप्रथम ग्रंथालय परिवार आणि रसिकांना माझा मनपूर्वक नमस्कार. माझ्या कविताच्या प्रवासाबद्दल बोलायचं तर माझ्या वडिलांकडनं हे माझ्यावर संस्कार झाले. माझे वडील उत्तम अभिनेते होते, उत्तम कवी होते, नाटककार होते. काहीसं असं म्हणता येईल की कविता ही रक्तातनं माझ्याकडे आली आणि लहानपणी बाबांच्या गप्पातनं कविता ऐकलेल्या असायच्या. नाटकाबद्दल ऐकायचो, साहित्याबद्दल ऐकायचो आणि नकळत ते संस्कार होत गेले. पुढे कालांतरानं मी 8वीत असताना पहिल्यांदा कविता केली श्रावणधारा म्हणून पावसावरची. 10वीत असताना माझे एम आर कुलकर्णी म्हणून ठळकवाडी हायस्कूल बेळगाव इथले आमचे 10वीचे आमचे क्लास टीचर होते, त्यांच्या व्यक्तिमत्वावर आधारित मी कविता केली. ती त्यांना खूप आवडली. अख्ख्या शाळेत त्यांनी प्रत्येक वर्गात येऊन ती कविता ऐकायला लावली आणि नंतर स्टाफ रूममध्ये ऐकून झाल्यानंतर त्यांनी खिशातून 1 रुपया काढला आणि तो 1 रुपया त्यांनी मला बक्षीस म्हणून देताना सांगितलं. मंदार, हा 1 रुपया नाही आहे, हे बक्षीस आहे. आणि मला खूप आनंद झाला की माझ्या दुसऱ्याच कवितेला असं बक्षीस आणि भरपूर कौतुक लाभलेलं होतं. त्यानंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर सगळ्यांच्या आवडीचा असा मी माझा हा चंद्रशेखर गोखल्यांचा चारोळीचा काव्यसंग्रह आला आणि अत्यंत कमी शब्दांमध्ये इतके भाव व्यापकतेनं मांडता येऊ शकतात, विषयांचं वैविध्य मांडता येऊ शकतं आणि ह्या शब्दात काहीतरी वेगळी ताकद आहे, मांडणीत ताकद आहे माझ्या लक्षात आलं आणि ते मला आत हलवून गेलं. पुढे 1-2 वर्षानंतर जेव्हा मी काहीतरी व्यक्त व्हायला लागलो, ते कवितेतनं व्यक्त व्हायला लागलो, दीर्घ कविता मी लिहिल्या, चारोळ्याही लिहिल्या आणि हा प्रवास तिथपासून साधारण चालू आहे, वयाच्या 13व्या वर्षापासून. पण खऱ्या अर्थानं सातत्यपूर्ण मी लिहायला लागलो ते वयाच्या साधारण 20व्या वर्षापासून. वा मंदार, तुमच्या शिक्षकांनी दिलेली ती 1 रुपयाच्या नोटीची शाबासकी तुमच्या जीवनातला अमूल्य ठेवा ठरली असेल आणि त्या वयातील प्रोत्साहनामुळे पुढे तुम्ही आत्ममग्न काव्यसंग्रहातील उत्कट अनुभव कागदावर उतरवले असावेत. आता लगेच माझ्या मनात आलेला प्रश्न म्हणजे या काव्यसंग्रहाच्या शीर्षकाबद्दलचा. तर आत्ममग्न हे शीर्षक द्यावं असं तुम्हाला का वाटलं? या पुस्तकाचं शीर्षक आत्ममग्न, मला वाटतं आत्ममग्नता हा थोडासा एक
मानसिक आजार म्हटला जातो, तरी सुद्धा कलाकाराच्या दृष्टिकोनातून प्रत्येक कलाकार आपल्या अंतरात्म्याशी, ज्याला आपण किंवा सबकॉन्शियस माइंड असंही म्हणू, याच्याशी ती कला त्याची रुजलेली असते आणि ती अवघ्यातपणे त्याचं चिंतन आत्म चालू असतं, किंबहुना ते असायला हवं. मग तो कुठल्याही क्षेत्रातला कलाकार, साहित्य असू देत, संगीत असेल, नृत्य असू देत, चित्र असू देत, कारण त्याच्या आतमध्ये ते सगळं घडत असतं कंटिन्युअसली. आणि त्याचं व्यावहारिक भावविश्व आणि आंतरिक भावविश्व ह्या दोन गोष्टी वेगळ्या असतात. मला असं बरंचदा झालंय की माझ्या किराणा मालाच्या दुकानात मी बिलं करत असताना एका बाजूला मी बिलं करतोय आणि दुसऱ्या कागदावर त्याच वेळेला मी दुसऱ्या कागदावर कविताही लिहून काढत असतो. त्यामुळे हे जे मांडणीचं जे तंत्र आहे हे आतून येत असतं आणि ही आत्ममग्नता ही कुठल्याही कलाकाराचा हा त्याचा भाव असला पाहिजे. अदरवाईज ती कविता ही अत्यंत एकसुरी होऊ शकायची शक्यता असते. आणि हे टाळण्यासाठी कलाकार म्हणून त्या भावाचीच मी कविता त्याच्यात लिहिलेली आहे. आत्ममग्न नावाची कविता माझ्या पुस्तकात आहे आणि त्याच्यामध्ये त्या कवितेतनं ह्या माणसाच्या प्रवासाबद्दलचं जे काही मला भावलेलं गूज आहे ते त्याच्यात मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि ते कदाचित मला असं वाटतं की प्रत्येकाच्या माणसाच्या आयुष्याचा तो भाव असू शकतो, असायला हवा, आणि ते सार्वत्रिक आहे म्हणून ती आत्ममग्न कविता आणि आत्ममग्न पुस्तकाचं शीर्षक. एकीकडे बिलांचा हिशोब आणि त्याच वेळी कदाचित बिलाच्या मागच्या बाजूस उतरवलेला मनातला भाव, तुमचा डावा आणि उजवा मेंदू असा एकाच वेळी कार्यरत असतो म्हणायचा. हर्षी सर, मेघदूतावर अनेक पुस्तकं आहेत. दिग्गज साहित्यिकांनी त्यांच्या मनाला भावलेला मेघदूत आपल्यासमोर प्रस्तुत केलेला आहे. शांताबाईंचं मेघदूतावरील पुस्तक तर खूपच लोकप्रिय आहे. असं असताना त्यात आणखी एका पुस्तकाची भर घालावी असं तुम्हाला का वाटलं? गुड क्वेश्चन. पहिली गोष्ट अशी की मगाशी सांगितल्याप्रमाणे लिमये सरांचीच अशी इच्छा होती की अनेक टीकाकारांचा अभ्यास करून दिलेल्या व्याख्यानांचं कालिदासाच्या महान कृतीचं पुस्तकात रूपांतर व्हायला हवं असं त्यांना नेहमी वाटायचं. दुसरं असं की संस्कृत भाषेचा अभ्यासक, त्या भाषेचा विद्यार्थी आणि सामान्य वाचक यांना डोळ्यासमोर ठेवूनच लिमये सरांनी मेघदूतावर व्याख्यानं दिलेली आहेत आणि तीच पद्धत मी माझ्या लिखाणात अंमलात आणलेली आहे. पुस्तकाची गाठणी अशी केली आहे की सुरुवातीला संस्कृतमध्ये मूळ श्लोक, नंतर त्याचा अन्वय, त्याबरोबर प्रत्येक शब्दाचा मराठीमध्ये अर्थ आणि नंतर संपूर्ण श्लोकाचा मराठीत शुद्ध भाषांतर असं दिलं आहे. त्यानंतर विवेचन म्हणून श्लोकाचं विस्तृत असं निवेदन केलं आहे. संस्कृत अभ्यासकांसाठी विवेचनानंतर टिपा दिल्या आहेत, त्यामध्ये शब्दांच्या व्याकरणासंबंधी चर्चा आहे, तसंच टीकाकारांच्या टीका त्यांच्या संस्कृत वचनांसकट उद्धृत केल्या आहेत. पुस्तकाच्या शेवटी परिशिष्ट दिले आहेत, त्यामध्ये कालिदासाने वापरलेली विविध पात्र आणि कथा यांचा सविस्तर परिचय दिला आहे. अशा तऱ्हेचे नियोजनबद्ध पुस्तक कोणालाही आकर्षित करेल असं मला वाटतं. कालिदासाचं काव्य क्लिष्ट नाही, पण ते कठीण नक्कीच आहे. तेव्हा श्लोक समजावून सांगताना त्यातलं क्रियापद कोणतं, कर्ता काय, कर्म कोणतं हे सांगून त्याची मध्यवर्ती कल्पना सांगितली आहे. नंतर पतंगाचा गुंतलेला मांजा जसा हळुवारपणे सोडवावा, तसा प्रत्येक शब्द एकापुढे एक ठेवून या शब्दकुसुमांचा सुंदर हार वाचकांपुढे ठेवला आहे. श्लोकाचं रसग्रहणही केलं आहे, जरूर तेथे शब्दाचं व्याकरण आणि शब्दाची व्युत्पत्ती यांचंही विवेचन केलं आहे. थोडक्यात, कालिदासाने सांगितलेली सर्व सौंदर्यस्थळं लिमये सराने तितक्याच रसिकतेने, मनोज्ञपणे आपल्या व्याख्यानांमध्ये उलगडून दाखवली होती आणि ती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. पुस्तकाला मिळणारा प्रतिसाद, प्रचंड प्रतिसाद, त्याची ग्वाही देतो आहे. अनेक दिग्गजांनी मेघदूतावर पुस्तकं लिहिली आहेत, तुम्हाला सांगू का? पण बहुतेक पुस्तकं ही भाषांतर या स्वरूपात आहेत, परंतु मराठी भाषेतलं हे पुस्तक जगावेगळं आहे आणि म्हणून अनेक पुस्तकं बाजारात अवेलेबल असली तरी माफ करा, पण आत्मप्रौढीचा दोष पत्करून मी म्हणेन की यासम हेच आणि म्हणून ते संग्रही ठेवावं असं मी प्रत्येक वाचकाला आवर्जून सांगेन. खरंय तुमचं म्हणणं सर. मंडळी, हे इतकं सिस्टमॅटिक लिहिलेलं पुस्तक संग्रही ठेवण्यासारखं आहे यात कुणाचंही दुमत होऊ शकत नाही.
ग्रंथालीनं आता तुम्हाला आवडलेली पुस्तकं त्वरित घरपोच पोहोचवण्याची सोय केली आहे. त्यासाठी खाली दिलेल्या ग्रंथालीच्या फोन नंबरवर संपर्क साधा. मंदार, तुमच्या कवितांमध्ये प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे कमालीचा साधेपणा. कविता शब्दबंबाळ होऊ न देता तुम्ही नेमका भाव अतिशय थोड्या शब्दात उतरवता आणि कधी कधी तर त्यात एखादं गहन तत्वज्ञानही डोकावून जातं. तर हे कसं काय जमवता? कवितेच्या मांडणीमध्ये मला चारोळी ह्या प्रकारात थोडासा कठीण वाटतो, चांगल्या चारोळीचं, कारण अतिशय कमी शब्दांमध्ये तुम्हाला तिचा भाव पोचवायचा असतो. आणि बरेच कवी असं आपल्या लक्षात येतं की काही क्लिष्ट लिहितात, समजायला कठीण जातं, पण मला कविता मांडून झाल्यानंतर जरी ती कविता ही आत्मानंदासाठी जरी असली तरी समोरच्यानं आपल्याला असा प्रश्न विचारायला लागता का म्हणे की अरे जरा मला याचा अर्थ समजून घ्या, तुला नक्की काय म्हणायचं आहे. शक्यतो आपल्या मनातला भाव नेमकेपणानं पोचवता आला पाहिजे याची मी दक्षता घेतो आणि फार क्लिष्ट न करता ती कविता मांडण्याचा प्रयत्न करतो. विषयही आपले रोजचे साधे, जीवनातल्या आपल्या विषयांशी निगडीत असले पाहिजेत असाही माझा प्रयत्न असतो. आता एक चारोळी मी लिहिली, ती ऐकवल्यावर सगळेजण खूप जण ती रिलेट होते. जगाच्या प्रत्येक व्यक्तीशी तिचा रिलेशन आहे. आपल्या व्यवहारात असं होतं, मतभेद होतात, भिन्नता होते, वादावादी होते, आणि मग त्यावर भाष्य म्हणून मी एक छोटीशी चारोळी केली आणि ती सगळ्यांना आवडते. कोण चूक कोण बरोबर, कोण चूक कोण बरोबर, विषयच आता गौण, वादापेक्षा किती सुंदर आपल्या मधलं मौन. तर हे म्हटल्यानंतर सगळ्यांना वाच म्हणतात. म्हणून माझा प्रयत्न असतो की ती रसिकांना मान्य होण्यासाठी सहजतेने मांडली झालेला पाहिजे. माझे चारोळी असू देत किंवा दीर्घ कविता असू देत, त्या शक्यतो मी अति क्लिष्ट न करता मांडण्याचा प्रयत्न करत असतो. हर्षी सर, महाकवी कालिदास आणि त्यांची मेघदूत ही रचना हा एक अथांग सागर आहे हे माहीत असूनही मी हा प्रश्न विचारण्याचं धैर्य एकत्र केलेलं आहे. महाकवी कालिदासाबद्दल तुम्हाला भावलेल्या काही पात्रांबद्दल अथवा प्रसंगाबद्दल किंवा त्यांच्या लेखनशैलीबद्दल तुम्हाला काही सांगावं असं वाटतं आम्हाला? मॅडम, कालिदासाबद्दल बोलणं म्हणजे धाडस करण्यासारखं नाही का? तरी पण तुम्ही आता विचारलंय म्हणून म्हणून कवणे चालोची नाही या न्यायाने मला भावलेला कालिदास मी तुम्हाला सांगू शकतो. कालीमातेची कृपादृष्टी लाभलेला, विद्वत्ता आणि रसिकता यांच्या जोडीला सूक्ष्म निरीक्षण शक्ती, मनोहरी सौंदर्यदृष्टी, मानवी भावनांचा अचूक अभ्यास आणि भौगोलिक परिस्थितीचं सखोल ज्ञान हे कालिदासाचे विशेष मला भावले. मध्यप्रदेशातील रामटेक टेकडी ते हिमालयावरील अलकानगरीपर्यंतचा मेघाचा प्रवास कसा असेल याचं वर्णन पूर्व मेघदूतामध्ये खास करून आलेलं आहे. आश्चर्य असं वाटतं की काही हजार वर्षापूर्वी कसलीही साधनं उपलब्ध नसताना या वाटेचा भौगोलिक मार्ग इतका अचूक आहे की काही टीकाकारांनी तो प्रत्यक्ष पडताळून देखील पाहिला आहे. प्रवास वर्णन आणि निसर्ग वर्णन इतकं मनोहारी आहे की त्यातील नद्या, पर्वत, झाडं, फळं, फुलं एवढंच काय पण वाटेतील अनेक देवळं यांचं वर्णन वाचताना आपण ते प्रत्यक्ष पाहतो की काय असं वाटतं. दुसरी गोष्ट अशी की आकाशात मेघ ज्या उंचीवर आहे त्या उंचीवरून काय दृश्य दिसेल याचं हुबेहूब वर्णन कालिदास कसं काय करू शकतो याचं आश्चर्य वाटतं. कालिदासाचे काही श्लोकात रामायण महाभारतातील कथांचा उल्लेख केला आहे. त्याचं या ग्रंथांबद्दलचं ज्ञान अगाध आहे. आपला संदेश आपल्या प्रियसीपर्यंत पोचवावा म्हणून यक्षाने मेघाची जी मंधरणी केली आहे ना ती खरोखर मजेशीर आहे. वाटेत तुला काय काय लागेल आणि ते प्रत्येक ठिकाणी तू कसा वाग आणि काय कर हे यक्ष मेघाला सांगतोय, ते सर्व अवर्णनीय आहे. वाटेत लागणाऱ्या शंकराच्या एका देवळात चाललेल्या पूजेचं सुंदर वर्णन करून तू तिथे जा आणि ढोल वाजवावा तसा गडगडाट कर असं तो मेघाला सांगतो. तर तोच यक्ष रात्रीच्या काळोखात आपल्या प्रियकरांकडे चोरून जात असलेल्या वारांगणांना प्रकाशाचा मार्ग दाखवण्यासाठी वीज पाड, पण त्या घाबरतील म्हणून गडगडाट मात्र करू नकोस असंही सांगतो. वाटेत लागणाऱ्या गावातील स्त्रियांचं केलेलं वर्णन कालिदासाची रसिकता दाखवतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेघासारख्या निर्जीव वस्तूला संदेशवाहक म्हणून वापरण्याची कल्पना कालिदासाने वाचकांच्या मनात प्रथम रुजवली आहे. आणि म्हणूनच कालिदासाचं साहित्य, त्याचं वाङ्मय परदेशातील वाचकांनी
मस्तकावर घेऊन ते चक्क नाचले आहेत. मंडळी, मेघदूतावर आपली वाचक प्रतिक्रिया नोंदवायला आज इथे सुहासिनी कीर्तिकर मॅडम आल्या आहेत. मराठी आणि संस्कृत या विषयांवर प्रभुत्व असलेल्या कीर्तिकर मॅडम एम एला मुंबई विद्यापीठातून सर्वप्रथम आल्या होत्या. 38 वर्ष मराठी विषयाचं अध्यापन करून त्या उपप्राचार्य म्हणून निवृत्त झाल्या आहेत. नमस्कार. श्री सुहास लिमये यांना मी अमराठी भाषकांना मराठी शिकवण्याच्या उपक्रमामध्ये सायन तमिळ संघात शिक्षक म्हणून नेमले. येथेच त्यांनी मेघदूतावर व्याख्याने देणे सुरू केले. त्याची परिणती म्हणजे त्यांच्या व्याख्यानांचे प्रकाशित झालेले हे पुस्तक. या व्याख्यानांसाठी लिमये यांनी काशीपासून पुण्या मुंबईपर्यंत पुस्तके गोळा केली. एक अभ्यासक, एक विवेचक, एक संशोधक, एक रसिक शिक्षक म्हणून मेघदूत त्यांनी वाचले, आस्वादक बनून शिकवले. आजच्या काळात हा शिकवण्याचा आदर्श वस्तुपाठच म्हटला पाहिजे. एक एक श्लोक त्यातून नव्याने उलगडलेला आहे. श्लोकात मांडणीचा व्यूह असतो. आधी श्लोकार्थ सांगून लिमये त्याचे विवेचन करतात. शब्दातील मूळ धातू, त्याचा स्थापित अर्थ, टीकाकारांनी शब्द व्युत्पत्तीत केलेले बदल, ते स्वीकारार्ह आहेत का, आणि नंतर भाष्यकारांना वाटपुसत लावलेला संदर्भार्थ, टीकाकारांची मते मतांतरे, कालिदासाचे शब्द निवडीतील अचूक सौंदर्यभान, शब्दांच्या बारकाव्यामधून झरणारे काव्य, या पद्धतीनं सुहासिनीमय प्रत्येक श्लोकाला भिडतात. कालिदासाच्या लेखणीचे सौंदर्य औचित्य दाखवतात. उदाहरणार्थ पहिलाच सुपरिचित श्लोक पहावा. लिमये सांगतात की कालिदासाचे इथे भार्या शब्द टाळून कांता शब्द योजणे किती रसिकपणाचे आहे. का तर भ्रू म्हणजे भरण पोषण, ते भार्येचे रूप इथे अपेक्षित नाही. कांती योगात कांता असते म्हणून तिचा विरह त्रासदायकच असणार. अशा कांतेला निरोप देणारा दूत मेघ आहे. आकारांचा आभास मिरवत वावरणारा यक्ष रामगिरीवर आहे. रमधातूपासून राम हा शब्द आणि गिरी म्हणजे टेकडी पर्वत, तसेच वाढत जाणे हाही अर्थ गिरीचा आहे. पर्वत वयोवृद्ध म्हणून गिरी. हे सर्व सांगताना फक्त विवेचन स्पष्टीकरण नाही तर लिमये काव्य सौंदर्य दाखवतात. संपूर्ण मेघदूत या प्रकारे उलगडून वाचक मनांवर, बुद्धीवर सौंदर्यधारांचा सुहास लिमये ठाई ठाई वर्षाव करतात. सुहास लिमये यांचे असे प्रत्येकारी शिकवणे मोहन हर्षे यांनी ध्वनिमुद्रित केले. म्हणूनच हा कांतिमतखंड वाचकांच्या खरेच कांतिमत करून जाणाऱ्या अवस्थेपर्यंत घेऊन जातो. हा पूर्व मेघ आहे. उत्तर मेघाचीही चातकासारखी वाट माझ्यासारखे सुहासचे स्नेही पाहत आहेत. ती या पूर्व मेघाच्या सघन अशा मांडणीमुळेच. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मंदार, साहित्य म्हणजे अनुभवांचा आणि कल्पनांचा मेळ असणारे चिंतन, अशी साहित्याची व्याख्या तुम्ही तुमच्या मनोगतात केली आहे. आत्ममग्नमधील अनुभवावर बेतलेली आणि लोकांना आवडलेली कविता कोणती, आणि त्या अनुभवाबद्दल ऐकायला आम्हाला नक्की आवडेल. कुठल्याही तुम्ही साहित्यकाराच्या पहिल्या साहित्यकृतीचा जर तुम्ही अभ्यास केला तर ती नक्कीच साहित्यकृती त्या लेखकाच्या, कवीच्या, नाटककाराच्या त्याच्या स्वानुभवांशी निगडीत असते. आणि खरोखरच माणसांच्या अनुभवांचं आणि कल्पनांचं मेळ गाणं चिंतन म्हणजे साहित्य. तर मी जी तुमच्यासमोर एक कविता ऐकवणार आहे ती माझ्या स्वानुभवाशी निगडीत आहे, परंतु त्यात पुन्हा एक छोटासा एक असा बदल पण आहे. ही कविता माझ्या लग्न ठरल्यानंतर जेव्हा साखरपुडा झाला त्या साखरपुड्याच्या रात्री मी लिहिलेली कविता आहे. 27व्या वर्षी जी पहिलीच मुलगी बघितली तिच्याशीच माझं लग्न ठरलं, आणि त्या साखरपुड्याच्या दिवशी योग्य वयात लग्न ठरल्यानंतर मी जी कविता केली होती त्याचा भाव मात्र थोडासा वेगळा होता.
तो भाव असा होता की अनेक अशी मुलं असतात की ज्यांचं वय उलटून गेलेलं आहे आणि परिस्थिती नसल्यानं, भौतिक परिस्थिती नसल्यानं त्यांची लग्न होऊ शकत नसतात. मुली सांगून येत असतात पण ते लग्न ठरू शकत नसतं, होऊ शकत नसतं. अशांच्या मानसिकतेतनं मी ती कविता लिहिली आहे, माझं लग्न ठरलेल्याच्या रात्री साखरपुड्याच्या दिवशी. ती कविता तुमच्यासमोर सादर करतोय. आयुष्याच्या वळणावर माझ्या लग्नाचं घाटलं, आयुष्याच्या वळणावर माझ्या लग्नाचं घाटलं, जमीन जागा सोडून द्या नाही साधं घाटलं. ऐकून आहे लोकांकडून गाठ मारली जाते स्वर्गात, ऐकून आहे लोकांकडून गाठ मारली जाते स्वर्गात, लपून असेल माझी सखी निर्मिलेल्या तुझ्या जगात. तिलाही वाटेल कधीतरी माळावा नवऱ्यानं गजरा, तिलाही वाटेल कधीतरी माळावा नवऱ्यानं गजरा, पण घरच नाही तर अंगण कुठे जेथे फुलेल एखादा मोगरा. साजिक आहे असणार तिला दागिन्यांची हौस, साजिक आहे असणार तिला दागिन्यांची हौस, हात घेऊनही हातात जावे सांजवेळी करावी मौस. पण माझेच पोट भरे जेव्हा खपेन मी दिवस रात्र, पण माझेच पोट भरे जेव्हा खपेन मी दिवस रात्र, सांग देवा होईल कसा सखातीचा होण्यास पात्र. पण माझेच पोट भरे जेव्हा खपेन मी दिवस रात्र, सांग देवा होईल कसा सखा तिचा होण्यास पात्र. हे देवा सांग तिला मी अवघडे का वळणावर, हे देवा सांग तिला मी अवघडे का वळणावर, आणि हसत मुखानं जगणं शिकव जरी झालं दुःखानावर, हसत मुखानं जगणं शिकव जरी झालं दुःखानावर, झालं दुःखानावर. तर ही अशी अनुभवातनं आणि कल्पनेतनं साकार झालेली ही कविता जाता जाता पुस्तक प्रकाशनानंतर नुकतीच लिहिलेली एक मुक्तछंदातली चार ओळी, छोटीशीच आहे पण नुकतीच लिहिलेली आहे, ती तुमच्यासमोर सादर करतो, जी पुस्तकात माझ्या नाही आहे. किती वाढवायचं एखादं वाक्य स्वल्पविरामांचा वापर करून, किती वाढवायचं एखादं वाक्य स्वल्पविरामांचा वापर करून, स्वल्पविरामालाही आराम हवा असतो ना. भूतकाळाच्या सरबराईत तात्कळत ठेवलंय वर्तमानाला तसंच, भूतकाळाच्या सरबराईत तात्कळत ठेवलंय वर्तमानाला तसंच, आणि पूर्णविरामालाही पूर्णविरामालाही. धन्यवाद. वा, तुम्ही तुमच्या एका कवितेत म्हटल्याप्रमाणे नियती भरे कला बहरण्या वेदनेची ओटी, आणि तुम्ही तर परवेदना जाणून ही कविता रचली, क्या बात है. पेशाने सीए असलेले अमित ओक हे उत्तम संवादी निवादक, लेखक आणि क्रिकेट समीक्षक आहेत. आत्मबग्न हा काव्यसंग्रह त्यांना का भावला यावरील त्यांचं मत ऐकूया. नमस्कार. ग्रंथाली प्रकाशित, मंदार ओक लिखित आत्ममग्न हे काव्यसंग्रह नुकतंच प्रकाशित झालं. यातल्या चारोळ्या कविता खूपच छान आहेत आणि वेगवेगळ्या नवरस आणि नवनिर्मितीजन्य आहेत. या काव्यसंग्रहाला त्यांनी आत्ममग्न हे नाव दिलं आहे आणि ते फारच छान आहे, कारण कलाकार आत्ममग्न असावा लागतो, नाहीतर ती कला आत्मभग्न व्हायला वेळ लागत नाही. स्वतःत मग्नता असेल तर त्यातनं नवनिर्मिती करता येते. यातल्या काही चारोळ्या अतिशय सुंदर आहेत. चारोळीचा अर्थ म्हटला तर साधा सोपा असा की चार ओळींची कविता त्यातल्या दुसऱ्या आणि चौथ्या ओळीच्या अंत्याला म्हणजे शेवटाला यमक जुळवायचं असतं. परंतु ती या सगळ्या भानगडीत मंदार हो हे कुठलेही कसरत करताना दिसत नाहीत, कारण सहज सोप्या पद्धतीने ते शब्द उसने घेतात. मी उसने घेतात असं जाणीवपूर्वक म्हणतोय, कारण कोणताही कलाकार कला सादर करताना त्यातलं माध्यम हे उसनं घेत असतो. मग तो संगीतकार स्वर उसने घेईल, चित्रकार कुंचला आणि रेषा उसन्या घेईल, तसं गीतकार हा शब्द उसने घेईल. परंतु हे उसने घेताना मंदार यांच्या सतत मनात असतं की आपण या शब्दांचे मालक नसून शिष्य आहोत, त्यामुळे ते शब्दांवर प्रभुत्व गाजवायला जात नाहीत,
उलट प्रेम करायला जातात. त्यांना सत्तेचं प्रेम नाही आहे, म्हणजे शब्दांच्यावर सत्ता गाजवायचं प्रेम नाही आहे, परंतु त्यातनं श्रोत्यांच्या प्रेमाची सत्ता हवी आहे. त्यामुळे मंदार ओक हे अतिशय यशस्वी झाले आहेत या प्रांतात आणि ते खूप लहानपणापासून या कविता चारोळ्या करतायत. त्यांना मी खूपच शुभेच्छा देतोय की त्यांनी अशीच पुस्तकं, चारोळ्या, कविता, काव्य, गीत हे वेगवेगळे प्रकार लिहावेत, ते श्रोत्यांपुढे सादर करावेत. धन्यवाद. हर्षी सर, यक्षाने मेघाला दूध बनवून प्रेयसीकडे पाठवलं ही कालिदासाच्या मेघदूत काव्यामधील मध्यवर्ती कल्पना आहे, परंतु या महाकाव्याबद्दल अजून विस्तृतपणे सांगता का आम्हाला? आणि त्याला जोडून मला अजून एक प्रश्न विचारावा असा वाटतोय की हे शब्दांकनाचं शिवधनुष्य पेलताना तुम्हाला काही अडचणी आल्या का? हो, सांगतो ना. प्रथम मेघदूताबद्दल बोलतो. कालिदासाने 40 ग्रंथांची रचना केली होती असं मानलं जातं. त्यापैकी मेघदूत आणि अभिज्ञान शाकुंतलम या शेवटच्या 2 कलाकृती होत्या. त्यावेळेपर्यंत त्याची प्रतिभा प्रगल्भ झाली होती आणि त्यामुळेच ह्या दोन्ही कलाकृती जगप्रसिद्ध झालेल्या आहेत. स्वर्गामध्ये गंधर्व, किन्नर वगैरे योनीप्रमाणे यक्ष हे देखील वास करतात. ते विलासी, सुखासीन आणि कामुक म्हणून प्रसिद्ध आहेत. हिमालयाच्या कुशीत अलकानगरी नावाच्या नगरीत ते राहतात. कुबेर हा त्यांचा धनी आहे. काही चूक केल्यावरून कुबेराने शिक्षा म्हणून एका यक्षाला 1 वर्षासाठी पृथ्वीवर पाठवलं. त्या यक्षाने रामटेक नावाच्या पर्वतावर विलास केला, परंतु तो आपल्या प्रेयसीच्या, आपण भार्याच्या म्हणूया, विरहाने व्याकुळ झालेला होता. शिक्षेचे शेवटचे 4 महिने पावसाचे होते. अशावेळी त्याला आकाशात एक मेघ दिसला आणि त्याला कल्पना सुचली की या मेघाला आपला दूत म्हणून, आपला निरोप देऊन आपल्या प्रेयसीकडे पाठवावं. पूर्व मेघदूत हा याच कल्पनेचा परिपाक आहे. मेघाला तू अलकानगरीकडे कसा जा, वाटे तुला काय काय लागेल, याचं मनोहारी वर्णन या काव्यात कालिदासानं केलेलं आहे. उत्तर मेघ हा त्याचा पुढील भाग आहे. त्यात त्या नगरीचं वर्णन आणि तू आपल्या प्रेयसीला कसा निरोप दे याचं वर्णन आहे. हे सर्व इतकं भव्य दिव्य आहे की ते समजून घेण्यासाठी आमचं पुस्तक वाचण्याशिवाय पर्याय नाही. तुमचा दुसरा जो प्रश्न आहे, म्हणजे मला हे काव्याचं शब्दांकन करताना काही अडचणी आल्या का, तर हो आल्या. पहिलं म्हणजे हे काम करत असताना वेळेची कसरत फार करायला लागली. अर्थात सुहास लिमये यांच्या व्याख्यानांमुळे अनेक श्लोकांचे शब्दांकन करणं सोपं झालं, पण मुख्य अडचण म्हणजे 7-8 श्लोकांच्या व्याख्यानांच्या ऑडिओ क्लिप्स अवेलेबलच नव्हत्या. शिवाय 1-2 श्लोक अर्धवट स्वरूपात होते. अशावेळी माझ्याकडे काही संदर्भ ग्रंथ होते, त्यांच्या सहाय्याने आणि सरांनी शिकवलेल्या पद्धतीचा अवलंब करून आणि मुख्य म्हणजे भरपूर अभ्यास करून मी ते लिहून काढले. लिमये सरांचे अनेक श्लोक ऐकलेले असल्यामुळे सरांची भाषाशैली मी पूर्णपणे आत्मसात केली होती. त्यामुळे ते इतके बेमालूम झाले आहेत की मला खात्री आहे की ते श्लोक नेमके कोणते आहेत हे ओळखणं शक्य होणार नाही. शेवटी असं सांगतो की उत्तर मेघाचं याच धर्तीवर काम चालू आहे आणि ग्रंथालीच्या सहाय्याने लवकरात लवकर ते पुस्तकही प्रकाशित करण्याचा आमचा मानस आहे. उत्तर मेघावरील पुस्तकासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा हर्षे सर, आम्ही वाट पाहत आहोत. मंडळी, एका पुरातन साहित्य कृतीचा रसास्वाद घेण्यासाठी त्यातील नेमकी सौंदर्य स्थळं समजावून सांगणारे सुहास लिमये सरांसारखे गुरु आणि त्यांच्या पश्चात त्यांचे शब्दमौक्तिक पुस्तक रूपात आणण्यासाठी अपार कष्ट घेणारे मोहन हर्षे ही गुरुशिष्याची जोडी प्रशंसेस पात्र आहे. प्रसन्नतेचा प्रकाश अंतरी आत्ममग्न मी आत्ममग्न, मंदार ओक यांच्या अशा कवितांचे बोल कधी हृदयाला सुखावणारे तर कधी अंतर्मुख करायला लावणारे. ही दोन्ही पुस्तकं संग्रही ठेवण्यासाठी त्यासाठी ग्रंथालीच्या खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. मोहन हर्षे, मंदार ओक या लेखकांचे तसंच सुहासिनी कीर्तिकर आणि अमित ओक या वाचकांचे मी मनापासून आभार मानून आपली रजा घेते. आपण पुन्हा पुढच्या महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी भेटणार आहोतच. धन्यवाद.